नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठाण्याच्या बदलापूरमधल्या एका आदर्श शाळेमध्ये अक्षय शिंदे नावाच्या एका तिथल्याच कर्मचाऱ्यानं 2 चिमुकल्यांवर अत्याचार केला. पोलिसांनी त्याला काही तासामध्ये अटकसुद्धा केलं, मात्र तिथल्या स्थानिकच्या रहिवाशांनी तिथली रेल्वे ठप्प केली, शाळा प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्वांच्या नाकीनं वाढले. आणि प्रकारही तसाच आहे, निंदनीय आहे. माणसाच्या मनामध्ये उद्रेक होईल अशा प्रकारचा हा सगळा प्रकार होता. नागरिकांची, आंदोलनकर्त्यांची कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे. पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे त्या ठिकाणी फोडले, लाठीचार्ज केला. या सगळ्या गोष्टी होत असताना तिथंसुद्धा राजकारण्यांकडून राजकारण केलं जात आहे. आणि त्या राजकारण्यांना मला इथं अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द वापरता येत आहेत, मात्र ते मी वापरणार नाही. ते तितक्या लायकीचे नाहीत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. एका चिमुकल्यांच्या अशा प्रकारच्या अत्याचाराचं सुद्धा राजकीय भांडवलन करण्याची जी आहे ती ह्यांची जुनी पद्धत अद्यापपर्यंत संपलेली नाही. आणि म्हणून नागरिकांनी, पालकांनी सजग झालं पाहिजे. शिवसेना शिंदे गटाचा तिथला माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे असं म्हणाला एका पत्रकाराला की तू अशी काही बातम्या द्यायला लागलीस की तुझ्यावरच बलात्कार झालाय का. तो बोलत असताना असंही म्हणाला की जे काही सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केलेली आहे. नाश्ता हे सगळं शांत होतं, बदलापूरकर शांत होते, आम्हाला असं काहीही करायचं नव्हतं. म्हणजे माणसाचा काळजाचा ठोका चुकण्याचा हा सगळा प्रकार घडलेला असताना सुद्धा इथे यांना काहीही करायचं नव्हतं. मी म्हणणार नाही की जाळपोळ करा, आंदोलन करा आणि सगळी तोडफोड करा, मात्र शांततेमध्ये निदर्शनं सुद्धा करायची नाहीत. आणि का तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावर आहेत, का तर महायुतीचं सरकार आहे, काहीही सरकारला डॅमेज होऊ नये, काहीही नुकसान पोहोचू नये यासाठी. म्हात्रे हा तिथला माजी नगराध्यक्ष आहे, कशासाठी निवडून दिला होता लोकांनी? तिथल्या लोकांच्या सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत, तिथल्या लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे होतं, तिथल्या लोकांच्या ज्या काही समस्या त्या सोडवल्या जाव्यात, काहीही उद्रेक होऊ नये यासाठी. मात्र तुम्ही जर एखादी घटना घडलेली आहे आणि ती आता सरकारच्या अंगावर येत आहे, किंवा मग आपण सरकारमध्ये सत्तेत आहोत आणि काहीतरी उद्रेक झाला तर आपलं सरकार डॅमेज होईल, निवडणुका तोंडावर आहेत, यासाठी सगळ्या गोष्टींवर पडदा टाकायचा होता म्हात्रेला. अरे ठीक आहे, पडदा टाका, मात्र वेळ काळ आणि प्रकार काय घडलाय, काय घटना घडली हे तरी पहा. अहो, सत्तेच्या नादामध्ये आणि सत्तेच्या मस्तीमध्ये तुम्ही लोकांचे जीवसुद्धा सोडत नाही, लोकांचे सोडून द्या ते लहान लहान कोवळ्या लेकरांचे सुद्धा सोडत नाहीत. चक्क तुम्ही म्हणालात की हे सगळं पॉलिटिकली फेल्युअर आहे. राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे असं सुद्धा म्हणतात की तिथं राजकारण होत आहे. अहो, राजकारण तिकडं उडत जाऊ द्या, खड्ड्यात जाऊ द्या राजकारण, तुम्ही तुमची कारवाई करा ना. आणि तुमचा एखादा कुठला एखादा नेता त्या ठिकाणी जाहीरपणे एखाद्या पत्रकाराला त्या ठिकाणी तुझ्यावरच बलात्कार झालाय असं म्हणत असताना किती प्रमाणामध्ये तुमच्या खाली जाण्याची पातळी नेमकी कशा मापकाने मोजावी, एकनाथ शिंदे आणि त्या म्हात्रेची पातळी कशाप्रमाणे मोजावी. मान्य करू आम्ही की सरकार आहे, आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीनं, आता तिथे हजारो लोक होते आणि ते लोक आले कुठून म्हणे, ठाण्याहून आले कुणी, मुंबईहून आले कुणी, कल्याणवरून आले कुणी, अहो महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामधून सुद्धा, महाराष्ट्रातल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा, महाराष्ट्रातल्या जालन्यामधून सुद्धा, परभणीमधून सुद्धा, हिंगोलीमधून सुद्धा, नांदेडमधून सुद्धा, तिकडं अहमदनगरमधून सुद्धा, अरे महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून लोक तिथं जाऊ शकतात आंदोलन करायला. इतक्या प्रकारची दर्दराक, इतक्या प्रकारची धक्कादायक ती गोष्ट घडली आहे. आणि तुम्ही काय सांगता मुंबईवरून कुणी लोक आले, कुणी ठाण्याहून आले, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी जाऊ शकतो आणि तो त्यांचा हक्क आहे. तुम्ही सरकारमध्ये आहे तर तुम्हाला काहीही अडचण होऊ नये, काहीही तुमच्यावर दुष्परिणाम होऊ नये असं तुम्हाला वाटतंय, आणि त्यासाठी तुम्हाला त्या लहान लहान लेकरांची तुम्ही ढाल बनवताय. अहो, तुम्हाला शब्द वापरायची आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे. एखादा माणूस अशा प्रकारे जर शब्द प्रयोग करत असेल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही राजकारण आणणार असाल तर तुमच्या आयुष्यावर मी म्हणतो असं थुंकण्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टी निंदनीय आहेत. आंदोलनकर्ते आपल्या आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी गेले असतील, आंदोलन करत असतील. काही लोकांनी म्हणे लाडकी बहीण योजना रद्द करा अशा प्रकारचे बॅनर लावले आणि म्हणून हे आंदोलन जे आहे ते सरकार विरोधी आहे. ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की लाडकी बहीण योजना आणली, मात्र अगोदर लाडकी बहीण ही सुरक्षित करा यासाठीचे त्यांचे बॅनर होते. तर ठीक आहे, तुमची योजना एकदम चांगली ना, तिला काय डॅमेज होणार आहे? नाही ना, मग कशाला त्याचं राजकारण करताय? चित्रा वाघ म्हणाल्या
की मला हे सगळं कसं कळलं नाही हो, तुमची ती ट्युनिंग अजिबात बदलत नाही आहे. तिथं एखाद्या लेकराच्या आयुष्याचा आणि तिथे एखाद्या लेकराच्या आबरूचा प्रश्न आहे. मात्र तुम्ही तितक्या तोऱ्यामध्ये बोलता चित्रावाघ. आणि समोरून एक पत्रकार महिला विचारते की ताई, पत्रकारांबद्दल इथला नेता असा असं बोललाय, तर ताई काय म्हणतात, तिथं जागेवर त्याचं थोबाड का नाही फोडलं? अहो, प्रत्येक महिला जर जागेवर थोबाड फोडणारी इतकी सक्षम असती तर तिला पोलिसांची, सुरक्षेची आणि तुमच्यासारख्या नेत्यांची गरज काय लागली असती हो? ते काय तुम्ही आहेत का? तुमच्या मागं देवेंद्रजी आहेत, तुमच्या मागं एकनाथजी आहेत, तुमच्या मागं तिकडं गिरीश महाजनजी आहेत, तुमच्या मागं इकडं सगळे शेलारजी आहेत, सगळे तुमचे भाऊबंद आहेतच ना तुमच्या मागं. तुमचं तुम्हाला असं काचा तरी टोचू शकतो का? काटा असा बाबळीचा बोरीचा असा टोचू शकतो का? एखादा टोकसरीट लागू शकतं का तुम्हाला? इतकी आवरण आहेत, एवढे कवच आहेत तुम्हाला. आणि तुम्ही त्या लोकांना सांगताय, तिथल्या महिलांना, की तुम्ही थोबाड का फोडलं नाही? अहो, तो माणूस बोलूसुद्धा देत नव्हता, इतक्या तोऱ्यामध्ये बोलतोय. आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही, त्याला चौकशीला सुद्धा बोलवलेलं नाही, आणि इतक्या तोऱ्यामध्ये इतक्या आवाजात सांगता तुम्ही थोबाड का फोडला नाही? शक्य आहे का थोबाड फोडणं एखाद्या महिलेला, एखाद्या बलाढ्य नेत्याचा, तिथला माजी नगराध्यक्ष राहिलेला माणूस आहे तो, आणि त्याला फोडणं शक्य आहे का त्याचं थोबाड? त्याला उलटा शब्द सरी बोलू शकली आहे का ती महिला? आणि ती न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे आली पोलीस प्रशासनाकडं, विचारलंय त्याला आतापर्यंत तू असं बोललास का म्हणून? नाही. मात्र उलट तुम्ही असं सांगताय की इथं राजकारण केलं जात आहे. अरे, राजकारण करा, मात्र लहान लहान लेकरांच्या जीवावर, लहान लहान लेकरांवर अत्याचार झालेत, या सगळ्या गोष्टीवर तरी राजकारण करू नका. इतक्या गलिच्छ राजकारण तुम्ही करत आहात, इतक्या खालच्या थराला जाणार आहात तुम्ही राजकारणी लोक. तिथल्या लेकरांच्या त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, तिथल्या लेकरांच्या त्या पालकांवर काय परिणाम झाला असेल, त्या शाळेमध्ये प्रत्येक जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल, तिथल्या शाळेमध्ये विद्यार्थी पाठवायचे की नाही पाठवायचे यांच्या मनावर काही परिणाम झालेला नसेल का? किती खालच्या थराला जाणार आहात तुम्ही सगळे राजकारणी. हां, तुम्ही सत्तेमध्ये आहात, उत्तर तुम्हाला द्यावी लागणार आहेत. तुम्ही म्हणालात की सरकार दुसऱ्याचं असतं तर तोंडाचे वाफारे फोडत बसले असते. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त विरोधकांवर टीका मध्ये करण्यामध्ये धन्यता मानत आहात. ते तसे बोललेत मग आम्ही असं बोलणार, ते तसे आंदोलन करतात मग आम्ही असं आंदोलन करणार. अरे, सत्तेमध्ये तुम्ही आहेत ना, उत्तर तुम्हालाच द्यावी लागणार आहेत. आणि उत्तर तुम्ही देणार नाही तर कोण देणार आहे? या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक तुम्ही केल्या आहेत. या अशा प्रकारच्या घटनांचं सुद्धा तुम्ही भांडवल करत असाल तर तुमच्यामध्ये, तर एक महिला म्हणून तुमच्या सगळ्या भूमिकेबद्दल अत्यंत मला कीव येत आहे, आणि सगळ्या महाराष्ट्राला कीव यावी अशा प्रकारचं तुमचं विधान आहे. आणि म्हणून असं मला वाटतं की सत्ताधाऱ्यांनी सत्ता बुडाला चिटकून ठेवू नये. सत्ता जनता काढून घेत असते आणि पुन्हा सुद्धा देत असते, ती चांगल्या पद्धतीने वापरली पाहिजे. आणि विरोधकांनी सुद्धा फार काही राजकारण करण्याचं काही कारण नाही. अगोदर त्या पीडित मुलींना न्याय मिळवून देण्याचं काम करावं, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून करताय. आणि सत्ताधारे आणि विरोधक यांनी राजकारण करत बसण्यापेक्षा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय नेमके नव्यानं त्या ठिकाणी पर्याय करण्यात येत आहेत, हे उपाययोजना या ठिकाणी करावेत. अशा प्रकारच्या एकमेकांवर टीका, आरोप प्रत्यारोप करून या ठिकाणी चालणार नाही. लोक उघड्या डोळ्याने पाहत आहेत, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जाता जाता येत सांगतो की एक पत्रकार म्हणून वामन म्हात्रे याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. धन्यवाद.